राजकीय दबावापोटी लॉरेन्स स्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असून अजूनही त्यांच्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने सदर प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी स्वामी यांच्या पत्नी वैशाली स्वामी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. लॉरेन्स स्वामी माझे पती आहे आणि खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये अनिल भोलानाथ जोशी, संजू जोशी, पुरण जोशी, प्रशांत अटवाल, प्रमोद अटवाल, शिशिर पाटस्कर यांनी सगळ्यांनी मिळून त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि ज्या दिवशी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तारखेला त्यांना बेल मिळायच्या दिवशीच त्यांनी पुन्हा दुसरा त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे दरोड्याचा. तर आमच्यावर असे अजून का वेगवेगळे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे आणि माझ्या कुटुंबावर आणि पतीवर ते खोटे गुन्हे दाखल करून अजून काही महिलांना पुढे आणून त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. आणि याच्या अगोदर पण मी SP ऑफिसमध्ये येऊन असे ॲप्लिकेशन दिले होते. आज मी पोलीस अधीक्षकांना भेटले आहे आणि त्यांना सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांना मी विनंती केलेली आहे. तर याची दखल घ्यावी. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.